मराठा आरक्षणावरून अमित शहांनी भाजप समर्थकांना जो सल्ला दिला त्यावरून मनोज जरांगींनी शहांवर निशाणा साधला. जाट गुर्जर पटेलांप्रमाणे मराठ्यांचं आंदोलन हाताळाल तर तुमचं राजकीय एन्काउंटर होईल असा इशारा मनोज जरांगींनी दिला. पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. हे विचारत का तुमचे हाताळण्याचे? गुर्जर आंदोलन असं हाताळलं, पटेल आंदोलन तसं हाताळलं, मग मराठ्यांचं हाताळणार, हे विचार आहे का तुमचे हाताळायचे? आरक्षण आंदोलनावरून भाजपचे नेते अमित शहांनी मराठवाडा दौऱ्यात केलेल्या विधानावर मनोज जरांगींनी निशाणा साधलाय. ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना करू द्या. या आधी देशात 3 आंदोलनं सुरू होती तेव्हाही भाजपचा विजय झाला होता असं सांगत शहांनी भाजप समर्थकांना संबोधित केलं होतं. त्यावर जरांगींनी टीका केली आहे. हे विचार आहेत का तुमचे हाताळण्याचे? गुर्जर आंदोलन असं हाताळलं, पटेल आंदोलन तसं हाताळलं, मग मराठ्यांचं हाताळणार, हे विचार आहे का तुमचे हाताळायचे? हे विचार आहेत भगतसिंगाचे, हे विचार आहेत राजगुरूंचे, हे भारत माता की जय, कोणचा हिंदुत्व चालवला तुम्ही? कळस बसायच्या अगोदर मूर्त्या बसवणार आहे तुम्ही, आणि तुम्ही मराठीत आंदोलन हाताळणार आता? मग ही देशातली जनता नाही का पटेल, गुर्जर, मराठा? हे आंदोलन तुम्ही असे हाताळणार आता, मुळीत काढायचे? तुम्ही स्वतःला किती महान बुद्धिवादी समजताय? राजकीय एन्काउंटर करणं म्हणजे बुद्धी चालवणं नाही आहे साहेब. दादागिरीच्या जोरावरती मी काही करल हे लई दिवस नाही चालत, हे विचार जास्त दिवस नाही टिकत. एक दिवस अशी खतखत आणि श्वासा उद्रेक होतो की लोक सत्तेच्या पलीकडे जातात. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की मराठा आरक्षणाविषयी बाजूला राहिलेला आहे, ते पूर्णपणे राजकीय झालेले आहेत आणि त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्यासारखी किंवा राजकीय नेत्याला लाजवेल अशा प्रकारची इन्काउंटरची भाषा आज त्यांच्या तोंडून येते, याचा अर्थ ते आता पूर्णपणे राजकीय झालेले आहेत. मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या दृष्टीनं प्राधान्य राहिलेला नाही. मराठवाड्याच्या बैठकीत शहा नेमकं काय म्हणाले होते ते सुद्धा पाहूया. मराठा आंदोलनाची चिंता करू नका, ते सरकार बघेल. आमच्या वेळी 3 आंदोलनं सुरू होती तरीही आपण जिंकलोय. मराठवाड्यात 30 जागा नक्की येतील. ज्यांना आंदोलन करायचं आहे त्यांना ते करू द्या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या, विजय तुमचा होईल. यावरून देशभरातल्या विविध आंदोलनांचा दाखला देत जरांगींनी शहांना सवाल केले. मला जर त्या पद्धतीने आंदोलन हातळून मस्ती जर आली असेल तर त्याला मराठ्यांचा नाविलाज आहे, आणि तुम्ही मराठ्याच्या नादात पडू नका. ज्या पटेलांना पोलवादी पुरुषोत्तम म्हणत होते, सरदार वल्लभभाई पटेलांना, ज्यांनी या देशात खचलेला देश आणि त्या देशात मनगटात जे लोक खचले होते त्यांच्यात पोलाद भरलं होतं, असे शब्द होते दारदार. मराठ्यांचं आंदोलन हाताळू, काय मिळालं तुम्हाला मोडून? पटेलांचं आंदोलन मोडून, गुर्जरांचं आंदोलन मोडून, जाटांचं आंदोलन मोडून काय, कोण कोण काय करताय तुम्ही? हे हाताळण्याची पद्धत नाही आहे, याला दादागिरीची पद्धत म्हणतात आणि ही लई दिवस टिकत नाही. राहुल गांधी यांनी अस्तित्वातल्या असलेल्या आरक्षणाची गरज नाही असं म्हटलंय, ते आम्ही लवकरच कमी करू असं राहुल गांधी बोलले. यावर जरांगीजींनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे किंवा यावर जरांगींनी काहीतरी बोललं पाहिजे की राहुल गांधी म्हणतात की अस्तित्वातलं बंद करू, अस्तित्वातल्या आरक्षणाची गरज नाही, मग नवीन आरक्षणाचं काय? जरा काँग्रेसला विचारलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस यांनी तर मराठा समाजाला तेव्हाही आरक्षण दिलं, आताही आरक्षण देण्याच्या संपूर्ण आम्ही सर्व बाजूने आहोत. एकनाथ शिंदेजी काम करतात आहे. अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्यासमोर दिवा ठेवण्यासारखं असून जरांगींनी आधी राहुल गांधींना आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान द्यावं असं उत्तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिलंय. वाजपेयी साहेब आहेत, त्याच्यानंतर आडवाणी साहेब आहेत, त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस आहेत, त्याच्यानंतर अरुण जेटली साहेब आहेत, व्यंकय्या नायडू साहेब आहेत, प्रमोद महाजन साहेब आहेत, सुषमा स्वराज आहेत, असे जी एक टीम होती पूर्वीची, अशोक सिंगल, मला वाटतं प्रवीण तोगडिया, मुरली मनोहर जोशी, ह्या लोकांनी स्वतःचा ध्येय झिजावला. आमिषी असं आहे ते तुमचं कुटुंब होतं म्हणून तुमचं साधलं, मराठ्यांचं आंदोलन तसं नाही हाताळायचं. हां, मुरली मनोहर पर्रिकर हे ज्या ज्या वेळेस काम करायचे त्यावेळेस त्या रेसमध्ये आले की तुम्ही त्यांना बरोबर हाताळायचं, म्हणजे तुमची हाताळण्याची पद्धत सांगतो ती मराठ्यात वापरायची नाही. हो, तुम्ही मराठा तिन्ही तळात कोणी ठेवणार नाही ना मी तुम्हाला, तिन्ही तळात अमित शहासाहेब त्या भानगडीत जर पडलात गोळी गुलाबीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा. अमितभाईंनी स्वतः महाराष्ट्राच्या प्रवासामध्ये
मराठा समाज, ओबीसी समाज, धनगर समाज यांचे जे आंदोलन चालू आहे ते समन्वयाने सोडवा. समाजामध्ये फूट होऊ नये. ओबीसीनी मराठा समोर, मराठाने ओबीसी समोर असे कुठलेही आंदोलन होऊ नये याची काळजी घ्या, अशा सूचना माननीय अमितभाईंनी दिल्या. कुणी अमितभाईबद्दल बोलणे आणि सूर्यासमोर दिवा दाखवणे हे काही योग्य नाही. दरम्यान दसऱ्याच्या निमित्तानं मनोज जरांगे बीडच्या नारायणगडावर मेळावा घेण्याची शक्यता आहे. याबद्दल लवकरच समन्वयकांची बैठक पार पडून निर्णय घेतला जाणार आहे. तुमचा राजकीय एन्काउंटर होणार. तुम्ही असे राजकीय एन्काउंटर इतके केले की भयानक केले. तुम्ही रामदेव बाबाने काय केलं तुमचं? ते बिचार मत होतं, तूप खाओ, घेऊ घी खाओ, बाजरी खाओ, गहू खाओ, ज्वारी खाओ, आचे आचे दळून आणलेले खाओ. बिचारा चाललं होतं आपलं कसं खायना. घातलेलं बंदी तुम्ही त्याच्यावर. काय वाईट केलं त्या माणसानं? हे तुमचे हाताळण्याची पद्धत. तुमचं ऐकलं की चांगलं, नाही ऐकलं की दिधारा. लगी पुरी बंदी घातली, साबणेवर बंदी घातली, त्याचे बिस्कुट होते पतंजलीचे, सगळा फेस फाडून टाकला त्याचा, काही ठेवलं नाही तुम्ही. हे तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत. आरक्षणच्या बद्दल सगळ्यांचा एकमत आहे की त्यांना आरक्षण जे दिलं गेलं आहे ते टिकलं पाहिजे कोर्टामध्ये, आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकार हायकोर्ट असून ते उद्याच्या कोणी सुप्रीम कोर्टला गेलं तर पूर्ण ताकदीनं चांगल्या वकिलांच्या माध्यमातून ते त्या निर्णयाच्या डेफिनेटली ते टिकलं पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न राहतो. संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.